प्रथमतः जय शिवराय जय छत्रपति शंभूराजे। काल एक स्टेटमेंट बघितलं आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं, त्यांची जी संभाजीनगर मध्ये जी सभा झाली, सभा प्रचंड होती, त्याबद्दल म्हणजे काहीच प्रॉब्लेम तर काहीच नाही, पण राजसाहेब ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं तिथे की जगज्जेते छत्रपती शिवाजी महाराजांची जी रायगडावरती समाधी आहे ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे असं एक स्टेटमेंट केलं तिथं। ऍक्च्युली बघायला गेलं तर हा नवीनच शोध आहे राजसाहेब ठाकरेंची। आम्ही तरुण पिढी त्या व्यक्तीला फॉलो करतो, आम्ही खूप इज्जत करतो, कारण तुम्ही मराठीचा मुद्दा प्रत्येक वेळेसच घेता, त्याबद्दल प्रत्येक वेळेस तुम्हाला सॅल्यूट आहे आमचा, आणि तो नेहमी राहील, तुमच्याबद्दल मनामध्ये खूप आदर आहे साहेब, आणि तो कायम राहावा अशी आमची इच्छा आहे। पण तुम्ही जे स्टेटमेंट केलं की महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे अतिशय दादांत खोटं असं स्टेटमेंट आहे। आता छत्रपतींबद्दल तुमचा अभ्यास बहुतेक आमच्यापेक्षा जास्त असावा, कारण तुम्ही एका पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहात, अध्यक्ष आहात, संस्थापक आहात, आणि तुम्ही वयानेही मोठे आहात, ऍक्च्युली तुम्हाला अनुभवही जास्त आहे, त्याच्यामुळे तुमच्यावरती टीका करणे इतके मोठे आम्ही नाही। पण साहेब मला एक सांगायचंय या महाराष्ट्रातील तरुण पिढीला की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही त्यांचे पुत्र धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी रायगडावरती बांधली, आणि ज्यावेळेस ती समाधी बांधली त्यावेळेस हिंदुस्थानातला प्रत्येक हिंदू राजा समाधी बांधायच्या वेळेस तिथे उपस्थित होता। बहुतेक हा इतिहास लपवला ना कुणी छत्रपतींची समाधी, काही जण तर आकल्याचे तारे तोडतात, काही लोक काही महापुरुषांची नावं घेतात की यांनी समाधी शोधली, काही जण म्हणतात की यांनी समाधी बांधली, काही जण म्हणतात की यांनी समाधीचं रक्षण केलं, हे दादांत असं खोटं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही शिवपुत्र म्हणजे छत्रपती शंभू महाराजांनीच बांधली, हे तितकंच खरं आहे आणि त्रिकाल खरं आहे। फक्त माझी महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील तमाम शिवभक्तांना, तरुणाईला, एक मराठी माणसाला आणि हिंदू लोकांना माझी एक विनंती नेहमीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची एक समाधी तिथे आहे। हे लाजीरवाणी अशी गोष्ट आहे, महाराष्ट्रातील लोकांनी बहुतेक या गोष्टीचा अजून विचार केलेला नाहीये, पण असे बरेच शिवभक्त आहेत, इतिहासकार आहेत, त्यांना ही गोष्ट नेहमीच खटकते। तर माझी राजसाहेब ठाकरेंना एक विनंती असेल की साहेब तुम्ही खूप चांगले मुद्दे घेता आणि खूप भारी मुद्दे घेता, पण माझी एक विनंती आहे की झिजलेले गड किल्ले, भंगलेले गड किल्ले यांच्यावरती तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या साहेब, आणि ते किल्ले जे आहेत आपल्या छत्रपतींचे याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या। समस्त हिंदुस्थानातील, या महाराष्ट्रातील आणि या देशातील प्रत्येक राज्यातला तरुण तुमच्या पाठीमागे उभा राहील मला तरी असं वाटतं। फक्त जो कालचा जो प्रकार झाला की लोकमान्य टिळकांनी महाराजांची समाधी बांधली, हे त्रिकाल आणि दादांत असं खोटं वक्तव्य आहे माझा, त्या गोष्टीला माझा आणि जेवढे पण शिवभक्त आहेत त्यांचा कधीच पाठिंबा नसणार आहे। बस मला एवढंच सांगायचंय, जय शिवराय।